मराठा आरक्षणासाठी माजलगावमध्ये दोन ठिकाणी अमरण उपोषण. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी माजलगाव येथील तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण चालू आहे. अमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून या उपोषणास बसलेल्या दोन युवकांची प्रकृती खालावल्याचे समजते. तसेच संभाजी चौक या ठिकाणी देखील अमरण उपोषण चालू आहे. या अमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून याकडे तहसील प्रशासन व पोलीस प्रशासन फिरकले देखील नाही. तसेच या उपोषणात अनेक तरुणांचा सहभाग आहे. ही बातमी पाठवली आहे महाराष्ट्र जीवन न्यूजचे बीड जिल्हा प्रतिनिधी परमेश्वर चांदणे यांनी. असेच विविध अपडेट मिळवण्यासाठी महाराष्ट्र जीवन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. माझलगाव तहसील कार्यालयाच्या पुढं आमरण उपोषण सुरू केलं आहोत. त्यांचं जोपर्यंत उपोषण सुटणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणार आहोत. आणि उपोषणास 5 जण उपस्थित होतो, परंतु काही जणांची प्रकृती खालवली 2 जणांची, आणि त्यांना डॉक्टरांनी सल्ला दिला की आपण या उपोषणात बसून घेऊ. म्हणून त्यांनी आला 2 आमच्या मावळ्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आमचं 3 जणांचं उपोषण मनोज जरंगेचे पाटलांचं जोपर्यंत उपोषण चालू राहील तोपर्यंत आमचं उपोषण चालूच राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जरंगे पाटील उपोषणाला बसलेला आहे, त्यांना पाठिंबा द्यायसाठी छत्रपती संभाजी महाराज मुख्यमंत्र्याला तहसीलदार मॅडम यांनी मला, मी आतमध्ये गेलो होतो तर मला बाहेर काढले 10 मिनिटांनी. यामध्ये मला निवेदन वगैरे जे घेतलं नाही माझं स्टॉप करा. जोपर्यंत मराठ्याला आरक्षण नाही तोपर्यंत आमचा कुठला पक्ष नाही, आमचा कुठला नेता नाही किंवा आम्ही कुठल्या पक्षाचे नाही. जय भवानी, जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं.